नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. 8वीचं 10वं प्रकरण आहे आपलं डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल, म्हणजे बहुपदींचा भागाकार. बहुपदीचा भागाकार अतिशय महत्त्वाचं असं हे प्रकरण आहे. आपल्याला स्कॉलरशिपला यातलं एक उदाहरण 100% असतं, तसंच NMMS च्या परीक्षेत सुद्धा 1 ते 2 उदाहरणं याच्यामधले आपल्याला कमीत कमी एक तरी उदाहरणं याच्यामध्ये विचारलं जातं. आता याच्या आधी आपण बहुपदीला एकपदीनं भागण्याचं सराव संच 10.1 म्हणजे प्रॅक्टिस सेट 10.1 मध्ये आपण काय पाहिलेलं आहे, तर टू डिवाइड द पॉलिनॉमियल बाय मोनोमियल. आणि या व्हिडिओमध्ये पॉलिनॉमियलला बायनॉमियलनं भागायचं आहे. टू डिवाइड द पॉलिनॉमियल बाय बायनॉमियल म्हणजे द्विपदीनं भागायचं आहे. म्हणजे x+2 द्विपदी आहे, हे एक पद आणि हे एक पद, या द्विपदीनं आपल्याला भागायचं आहे. आता ही बहुपदी आपण मांडलेली आहे. या बहुपदीला भागाकार करत असताना पहिल्यांदा आपण भागाकाराच्या चिन्हामध्ये हे सर्व मांडून घ्यायचं. आता हे मांडत असताना बघा, भागाकाराच्या चिन्हामध्ये हे मांडत असताना पहिल्यांदा घातांकाच्या उतरत्या क्रमाने सगळी पदं आहेत का बघायचं. आहेत ही पदं x² मोठ्यात मोठा घातांक x² आहे, मोठ्यात मोठा घातांक मॅक्झिमम इंडेक्स, दॅट इज ऑल्सो वी कॉल्ड दॅट डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. आता इथं डिग्री 2 आहे आणि 2 पेक्षा कमी असलेलं पद म्हणजे 4x, त्याच्यानंतर +4 x² त्याच्यानंतर पहिला घात, आणि इथं नुसतं 4 आहे म्हणजे 0 घात, म्हणजे हे घातांकाच्या उतरत्या क्रमानं आहे. त्याला कितीनं भागायचं आहे, आपण x+2 भागायचं आहे. आता ही भागाकाराची क्रिया आपण करत असताना पहिल्यांदा बघा, या बाजूला या पद्धतीनं आपण थोडीशी रेष ओढून घ्यायची. आता भाग कोणी लावायचा आहे, कितीचा भाग लागणार हे बघण्यासाठी आपण यातलं पहिलं पद घ्यायचं. यातलं पहिलं पद x² आणि यातलं पहिलं पद घ्यायचं भागिले x. x च्या वर्गाला आपण x भागल्यानंतर भागाकार म्हणजे घातांकाची वजाबाकी असते. इथला 2 घातांक, इथला 1 घातांक, म्हणजे x शिल्लक राहणार आहे. आणि मग भाग कितीचा लागणार आहे, x चा. आता भागाकाराच्या क्रियेमध्ये इथं आपण वजाबाकी करतो. x·x·2 हे चिन्ह अधिक आहे, इथला अधिक आहे, अधिक येणार आहे. x·2 2x हे आपण वजा करणार आहे. आता वजाबाकी करत असताना आपल्याला माहिती आहे की चिन्ह बदलतात. इथलं मूळचं चिन्ह अधिक आहे x² ते वजा होणार, हे अधिक आहे तेही वजा होणार, आणि मग x² गेले 0. +4x·2 गेले +2x शिल्लक राहिले. आता पुढचं पद उतरून घेऊया, +4. आता पुन्हा बघा, इथं यातलं पहिलं पद 2x हे आपलं भाज्य आहे, डिव्हायडेंड आहे, आणि हा डिव्हायजर भाजक आहे. यातलं पहिलं पद आहे आपलं x चं, कितीचा भाग लागणार आहे हे काढण्यासाठी ही सोपी आयडिया आपण करायची. आता x कॅन्सल झाले, फक्त काय राहिले, 2, आणि चिन्ह दोघांचे अधिक आहेत म्हणजे हे +2 आहेत, आणि भाग कितीचा लागणार, +2 भाग सुद्धा कितीचा लागणार, +2 भाग लागणार आहे. आता 2 + 2 भाग लागणार आहे हा. बघा, यातनं वजा करत असताना 2·x·2x +++ येणार आहे, 2·2 4. आता वजाबाकी करत असताना ह्याचं मूळचं चिन्ह अधिक आहे ते वजा झालं, हे अधिक आहे ते वजा झालं. 2x·2x गेले 0. +4 आणि 4·+4 गेले +0, म्हणजे ही बाकी राहिली, ही आपलं रिमेंडर राहिलेलं आहे.
मग आपल्याला इथं सांगितलेलं आहे की डिव्हायजर लिहा, त्याचबरोबर आलेला क्वेश्चंट लिहायला सांगितलेला आहे. मग क्वेश्चंट म्हणजे भागाकार. क्वेश्चंट किती आलाय आपला, भागाकार किती आलाय आपला, तर एक्स अधिक दोन. एक्स अधिक दोन भागाकार आलेला आहे. आणि आपला रिमाइंडर आपला गेला, रिमाइंडर झिरो. आता काही वेळेला आपल्याला या स्वरूपात पण मांडणी करा म्हणतात, डिवायडेंड इज इक्वल टू, डिवायडेंड इज इक्वल टू क्वेश्चंट क्वेश्चंट इन टू डिव्हायजर प्लस रिमाइंडर. भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी. या स्वरूपात आपण ही मांडत असताना डिव्हायडेंड आपला कोण आहे तो मांडायचा. एक्सचा वर्ग अधिक चार एक्स अधिक चार बरोबर क्वेश्चन कोण आहे, एक्स अधिक दोन. डिव्हायजर कोण आहे, एक्स अधिक दोन. आणि रिमाइंडर किती आहे, झिरो. रिमाइंडर किती आहे, झिरो. म्हणजे या स्वरूपातही आपण मांडणी करू शकतो, डिव्हायडेंड इज इक्वल टू डिव्हायजर इन टू क्वेश्चन किंवा क्वेश्चन इन टू डिव्हायजर लिहिलं तरी चालेल प्लस रिमाइंडर. आता पुढचं एक उदाहरण घेऊया आपण, डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियलमध्ये डिव्हाइड द पॉलिनॉमियल बाय मोनोमियल. डिव्हाइड द पॉलिनॉमियल बाय मोनोमियल. पहिल्या पायरीला आपण काय करायचं, तर आपला जो डिव्हायडेंड आहे म्हणजे भाज्य आहे तो घातांकाच्या उतरत्या क्रमानं आपण भागाकार चिन्हामध्ये मांडून घ्यायचं. पहिल्यांदा भागाकार चिन्हात आपण मांडून घेऊया, इकडं रेष वडून भागाकाराची क्रिया करण्यासाठी आपण इथं ठेवूया. वायचा चौथा घात, वायच्या चौथ्या घातानंतर कुठलं पद पाहिजे, वायच्या चौथ्या घातानंतर आपल्याला वायच्या तिसऱ्या घाताचं पद पाहिजे. वायच्या तिसऱ्या घाताचं पद नाही आणि म्हणून तयार करून घ्यायचं शून्य वायचा तिसरा घात. आता दुसऱ्या घाताचं पद पाहिजे, वजा दहा वायचा वर्ग, वजा दहा वायचा वर्ग. आता वायचं पद अधिक चोवीस वाय. आणि पुन्हा नुसत्या संख्येचं पद, शून्य अधिक शून्य लिहिलं तरी चालेल, नाही आपल्याला गरज पडली तर लिहूया, नाही लिहिलं तरी चालतंय, काही हरकत नाही. आता भागायचा आहे कोणी आपल्याला, वाय अधिक चार हा आपला भाज्य आहे म्हणजे डिव्हायडेंड आहे आणि हा डिव्हायजर भाजक आपला आहे. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला उदाहरणं सोडवत असताना यातलं पहिलं पद आपण आधी घ्यायचं, वायचा चौथा घात, वायचा चौथा घात भागिले यातलं पहिलं पद वाय. आता यांचा भागाकार म्हणजे घातांकाची वजाबाकी, इथला घातांक एक इथला घातांक चार म्हणजे वायचा घनाचा भाग लागणार आहे, वाय घन. अधिक चिन्ह आहे दोघांचं त्यामुळे हे अधिक आलं, वायचा घन गुणिले वाय, वायचा चौथा घात. आता अधिक वायचा घन गुणिले चार, चार वायचा घन अधिक चार वायचा घन. आता वजाबाकी आपल्याला करायची आहेत. वजाबाकी करत असताना मूळची चिन्ह बदलतात, ह्याचं मूळचं चिन्ह अधिक आहे दिसत नाही म्हणजे अधिक आहे, वजा झालं, ह्याचं मूळचं चिन्ह अधिक आहे वजा झालं. आणि मग ही चिन्ह बदलल्यानंतर वायच्या चौथ्या घातातनं वजा, हे वायचा चौथा घात वजा झाला शून्य, शून्यातनं वजा चार वाय घन म्हणजे वजा चार वाय घन राहिले. आता पुढचं पद उतरून घेतले मी इथं, वजा दहा वायचा वर्ग. आता यातलं पहिलं पद वजा चार वायचा घन भागिले
कुणी भागायचं आहे, आपला भाजक कोण आहे, भाजकाचं पहिलं पद लिहायचं इथं, भागिले वाय बरोबर वजा भागिले अधिक वजा येणार आहे. चारला एक न भागल्यावर चार तसंच राहणार आहे आपलं हे, आणि वायच्या घनाला वाय न भागल्यावर वायचा वर्ग, घातांकाची वजाबाकी. बघा इथं अतिशय महत्वाची क्रिया आपली करायची असते की यातलं कुणाला आता भागायचं आहे आपण. याला यातलं पहिलं पद वजा चार वायचा घन, आणि कुणी भागणार आहे वाय अधिक चार न, यातलं पहिलं पद वाय. मग इथं आपण त्याचा भागाकाराची क्रिया करायची. त्याच्या भागाकाराची क्रिया करत असताना बघा वजाला वजा आलंय, चार भागिले एक चार, आणि वाय घन भागिले वाय म्हणजे वायचा वर्ग. वजा चार वायचा वर्गाचा भाग लागला आपला. आणि मग आता इथं बघा वजा गुणिले अधिक इथलं वजा, हे वजा चिन्ह वजाबाकी भागाकारातल्या वजाबाकीचं हे चिन्ह, आणि हे पदाचं चिन्ह आहे आपलं. वजा चार एके चार, हे चार आणि इथं दिसत नाही म्हणजे एक आहे, चार एके चार. आता वाय वर्ग गुणिले वाय, वायचा घन. पुन्हा वजा गुणिले अधिक वजा, चारी चोक सोळा. बघा चारी चोक सोळा, वाय वर्ग एके वाय वर्ग. पुन्हा एकदा क्रिया बघा, वजा गुणिले हे अधिक वजा आलं इथं, चार एके चार, वाय वर्ग गुणिले वाय, वायचा घन. आता वजा गुणिले अधिक वजा, हे वजा गुणिले हे अधिक वजा आलं, चारी चोक सोळा आणि हे वाय वर्ग सोळा वाय वर्ग. वजा बाकी करत असताना मूळची चिन्ह बदलायचं, हिचं मूळचं चिन्ह वजा आहे, अधिक झालं वजा आहे अधिक झालं. आता वजा वजा चार वायचा घन आणि अधिक चार वायचा घन शून्य आले. वजा दहा आणि अधिक सोळा चिन्ह वेगवेगळे असतात, त्यावेळी मोठ्यातनं लहान वजा करतो आणि आपण मोठ्याचं चिन्ह देतो. अधिक बघा सोळातनं दहा गेले, सहा राहिले, अधिक सहा वायचा वर्ग. मी काय म्हटलं तुम्हाला, चिन्ह वेगवेगळे असतात, त्यावेळी आपण काय करतो, मोठ्यातनं लहान वजा करतो आणि मोठ्याचं चिन्ह देतो. सोळाचं चिन्ह सोळातनं दहा गेले, सहा राहिले, आणि सोळाचं चिन्ह अधिक. पुढचं पद उतरून घ्यायचं आता, हे अधिक चोवीस वाय, अधिक चोवीस वाय. आता याच्यातलं पहिलं पद, इथली क्रिया अतिशय महत्वाची आहे बरं का. यातलं पहिलं पद सहा वायचा वर्ग, आणि भाजकातलं पहिलं पद वाय. चिन्हासहित अधिक अधिक काय म्हणून लिहिलं नाही, बरोबर अधिकच येणार आहे, हे सहा तसंच येणार आहेत. आणि वाय वर्ग आणि वाय यातलं घातांकाची वजाबाकी एक वायचा एक घात येणार, म्हणजे भाग कितीचा लागणार, अधिक सहा वायचा. भाग कितीचा लागणार, अधिक सहा वायचा भाग लागणार आहे. आता सहा गुणिले इथला एक, सहा एके सहा, वाय गुणिले वाय, वायचा वर्ग. चिन्ह अधिकच आहे. पुढं अधिक गुणिले अधिक अधिक, सही चौक चोवीस वाय, सही चौक चोवीस वाय. वजाबाकी करायची आपल्याला. वजाबाकी करताना मूळची चिन्ह बदलणार, चिन्ह दिसत नाही म्हणजे अधिक आहे, वजा झालं, अधिकचं हे वजा झालं. सहा वाय वर्गमधनं सहा वजा सहा वाय वर्ग गेले शून्य, अधिक चोवीस वायमधनं हे चोवीस वाय वजा झाले शून्य. म्हणजे इथं सुद्धा आपलं रिमाइंडर किती आलेलं आहे, क्वेश्चंट आणि रिमाइंडर, हे रिमाइंडर आहे शून्य. आणि हे वाय घन वजा चार वायचा वर्ग अधिक सहा वाय हा आपला क्वेश्चंट आलेला आहे. काय आलाय आपला क्वेश्चन, क्वेश्चन इज इक्वल टू वाय क्यूब मायनस फोर वायचा स्क्वेअर प्लस सिक्स वाय क्वेश्चन, आणि रिमाइंडर झिरो. या आधीच्या उदाहरणात सुद्धा रिमाइंडर झिरो आलेला आहे, या उदाहरणात सुद्धा रिमाइंडर झिरो आलेला आहे. जर रिमाइंडर झिरो असेल तर हा भाजक जो आहे म्हणजे डिव्हायजर जो आहे
तो या डिव्हायडेंडचा फॅक्टर असतो. डिव्हायडेंडचा काय असतो? फॅक्टर असतो, अवयव असतो याचा. म्हणजे हा वाय अधिक चार याचा अवयव आहे. कधी अवयव असतो? तर ज्यावेळी रिमेंडर झिरो असेल त्यावेळी. आधीच्या उदाहरणात पण रिमेंडर झिरो आलं. आता आणखी एक उदाहरण आपण घेऊया. इथं सुद्धा पहिल्यांदा आपण काय करायचं? तर घातांकाच्या उतरत्या क्रमानं, घातांकाच्या उतरत्या क्रमानं भागाकार चिन्हामध्ये आता आपण आधी मांडून घेऊया. डिव्हायडेंड मोठा आहे त्यामुळे भागाकार चिन्ह सुद्धा आपण थोडंसं मोठं काढूया. ठीक आहे. घातांकाच्या उतरत्या क्रमाने सर्वात मोठा घातांक कोण आहे? एक्सचा चौथा घात. इथं अधिक आहे म्हणून इथं चिन्ह मी लिहिलं नाही. पहिल्यांदा अधिक नाही लिहिलं तरी चालतंय आपलं. अधिक आता चौथ्या घातानंतर एक्सचा तिसरा घात, आता त्याच्यानंतर एक्सचा दुसरा घात, पण चिन्ह काय आहे? वजा 3x दुसरा घात. पुन्हा अधिक 3x आहे, बघा इथं चिन्ह दिसत नाही म्हणजे अधिक 3x आहे, आणि पुन्हा वजा 12. म्हणजे घातांकाच्या उतरत्या क्रमानं सर्व पद आपण मांडून घेतलेली आहेत. भागायचंय कोणी? 2 अधिक x वर्ग. त्याच्याऐवजी मी काय लिहिते बघा, एक्स वर्ग अधिक 2. मांडणी त्याची व्यवस्थित करून घ्यायचं. आता इथं शून्याचं पद आपल्याला द्यावं लागलं नाही, कारण घातांकाच्या उतरत्या क्रमानं हे सगळं आहेतच. घातांकाच्या उतरत्या क्रमानं हे सर्व आहेच. आता पहिल्यांदा अशी रेष ओढून आपण यातली पद जी आहेत, ते पहिलं पद कोण आहे? एक्सचा चौथा घात. कुणी भागायचं आहे? भाजकातलं पहिलं पद एक्सचा वर्ग बरोबर. भागाकार म्हणजे घातांकाची वजाबाकी, एक्सचा वर्ग. म्हणजे भाग कितीचा लागणार आहे? आपला एक्सच्या वर्गाचा भाग लागणार आहे. मग बघा, एक्स वर्ग गुणिले एक्स वर्ग, एक्स वर्ग एक्सचा चौथा घात गुणिले म्हणजे घातांकाची बेरीज. वजा करायचंय आपल्याला, मूळचं चिन्ह अधिक आहे, वजा झालं. सॉरी, अजून हे पद राहिलेलं आहे आपलं, एक्स वर्ग गुणिले 2. एक्स वर्ग गुणिले 2 x² आलं. 2x² अधिक 2x² बघा, मी एक्स वर्गच्या खाली एक्स वर्गाचं पद लिहिलं. इथलं मधलं पद रिकामच ठेवलेलं आहे, कारण एक्स घनाचं पद आलं नाही आपल्या ह्याच्यामध्ये. एक्स वर्ग गुणिले एक्स वर्ग एक्सचा चौथा घात, आणि बे एक्के बे म्हणजे 2x² आलं अधिक 2x², एक्स वर्गच्या खाली एक्स वर्गचं पद लिहिलं. आता वजा करायचं आहे, चिन्ह बदलली, ह्या अधिकचं वजा होणार. एक्सचा चौथा घात आणि एक्सचा चौथा घात 0. पुढं वजा 3x² आणि वजा 2x² दोघांची चिन्ह समान आलेली आहेत. समान चिन्ह आली, दोघांची चिन्ह समान आली. समान चिन्ह आली की दोघांची बेरीज करायचं आणि समान चिन्ह द्यायचं. समान चिन्ह कुठलं येणार आहे? वजा. 3 आणि 2 5 x² आणि हे मधलं पद आहे तसंच उतरून घेऊया. अधिक एक्सचा घन, अधिक एक्सचा घन. आता यातलं पहिलं पद कुठलं आलं आपलं? एक्सचा घन. आणि यातलं पहिलं पद कुठलं आलं? एक्सचा वर्ग बरोबर. भागाकार म्हणजे घातांकाची वजाबाकी, एक्सचा एक घात. एक घात आपण लिहित नसतो. आणि अधिक एक्सचा भाग लागणार आहे, अधिक एक्सचा भाग लागणार आपला. आता याच्यामध्ये बघा, एक्स गुणिले एक्स वर्ग एक्सचा घन. पुढं एक्स गुणिले 2 अधिक 2x अधिक 2x. आता बघा, इथं पुढचंही पद उतरून घ्यावं लागतंय आपल्याला. अधिक 3x आणि ह्याच्या खाली बरोबर आपलं हे 2 x अधिक 2x आलं. मधलं पद आपलं तसंच राहणार आहे मगाच्या सारखंच. वजाबाकी करायची, अधिकचं वजा झालं, ह्या अधिकचं वजा झालं. मूळची चिन्ह आपली बदलतात. मूळचं चिन्ह कुठलं आहे? इथं अधिक आहे, ते वजा झालं. एक्स घन वजा एक्स घन 0. वजा 5x² जसेच्या तसे उतरून घेतलेले आहेत. चिन्हात वगैरे काहीही तिथं बदल नाहीये. आता अधिक 3x आणि वजा 2x,
तीनातनं दोन गेले, एक राहिले म्हणजे एक एक्स राहिले, अधिक एक्स नुसतं लिहिते मी। आता पुढचं बघा, आपल्याला भाग लावत असताना यातलं पहिलं पद वजा पाच एक्सचा वर्ग, वजा पाच एक्सचा वर्ग, आणि इथलं पहिलं पद कुठलं आहे तर एक्स वर्ग भागिले एक्सचा वर्ग, बरोबर एक्स वर्गला एक्स वर्ग कॅन्सल झाले, वजा पाचचा भाग लागणार आहे, भाग कितीचा लागणार, वजा पाचचा। गुणाकार, पाच गुणिले एक्स वर्ग वजा, सॉरी वजा गुणिले अधिक, पहिल्यांदा वजा येणार, पाच गुणिले एक्सचा वर्ग, पाच एक्सचा वर्ग, वजा गुणिले अधिक वजा। एक मिनिट, इथं इथलं पद आपलं तसंच राहणार आहे, वजा बारा पुढचं आपल्याला उतरून घेतलं पाहिजे, इथं पाच दुणी दहा, वजा दहा येणार, आणि इथलं पद तसंच मोकळं राहणार आहे। पुढची क्रिया बघा, वजा करायचं आहे, मूळचं चिन्ह वजा आहे, अधिक झालं, वजा आहे, अधिक झालं, वजा पाच एक्स वर्ग आणि अधिक पाच एक्स वर्ग कॅन्सल झाले, झिरो आले, हे अधिक एक्स जसंच्या तसं राहिले, वजा बारा आणि अधिक दहा, एक वजा आणि एक अधिक असल्यावर मोठ्यातनं लहान वजा करायचं आणि मोठ्याचं चिन्ह द्यायचं, वजा दोन, बारातनं दहा गेले दोन राहिले आणि बाराचं चिन्ह वजा। आता इथं यातलं पहिलं पद आणि यातलं पहिलं पद याची तुलना करा, याचा घातांक एक आहे आणि याचा घातांक दोन आहे, याचा घातांक किती आहे, एक, आणि याचा घातांक दोन। ज्यावेळी आपला जो भाजक आहे त्याचा घातांक हा भाजकाच्या घातांकापेक्षा कमी येतो, तिथं आपली भागाकाराची क्रिया संपते आणि हे काय शिल्लक राहतं, तर ही फक्त बाकी शिल्लक राहिलेली असते, हे काय शिल्लक राहतं, आपलं बाकी शिल्लक राहिलेली आपली असते। म्हणजे इथं जर एक्स वर्गपेक्षा इथं कमी आलं घातांक की आपली भागाकाराची क्रिया संपली आणि ही आपली बाकी आहे म्हणजे रिमाइंडर आहे। आता आपण क्वेश्चन लिहूया, क्वेश्चन इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस फाईव्ह अँड रिमाइंडर इज इक्वल टू एक्स मायनस टू। आणि मांडायचं झालं तर काय आहे, डिव्हायडेंट इज इक्वल टू, डिव्हायडेंट इज इक्वल टू क्वेश्चन इन टू डिव्हायजर प्लस रिमाइंडर, म्हणजे भाज्य बरोबर, भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी असं आपण मांडत असतो। अशा पद्धतीनं हे अतिशय महत्त्वाचं आहे, मुलांना अवघड वाटतंय पण पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पहा आणि एकदा दोनदा तीनदा व्हिडिओ पाहिलं की तुम्हाला गणित सोडवायला येतील। आता आणखी एक आपण पुस्तकात सोडवून दिलेलं उदाहरणाचा आपण थोडक्यात अभ्यास करूया। इथं सुद्धा बघा, पहिल्यांदा काय करायचं, सहा एक्सचा चौथा घात आहे तर घातांकाच्या उतरत्या क्रमानं पाच एक्सचा घन, परत अधिक तीन एक्सचा वर्ग, पुन्हा पाच एक्सचं पद आणि शेवटी ही नऊ येणार आहे। भागायचं आहे कुणी, तर एक्सचा वर्ग वजा एकनं भागायचं आहे। आता इथं क्रिया करत असताना आपण भाग कुणाचा लागला हे कळण्यासाठी बघा, पहिलं पद सहा एक्सचा वर्ग, सहा एक्सचा चौथा घात भागिले एक्सचा वर्ग केलं की आपण सहा एक्सचा वर्ग शिल्लक राहणार आहे। आणि मग इथं वजा करत असताना येणं या पदांना गुणायचं, सहा एक्सचा वर्ग गुणिले एक्स वर्ग एक्सचा चौथा घात आणि सहा एक्स वर्ग एक के सहा एक्स वर्ग पण वजा सहा एक्स वर्ग, इथं मधलं पद एक्स घणाचं आलं नाही तसंच हे उतरून घ्यायचं, इथं मधलं पद आलं नाही तसंच हे उतरून घ्यायचं। म्हणजे सोडवून दिलेल्या या तीन उदाहरणांचा पण अभ्यास करा तुम्ही, आणि हे या व्हिडिओमध्ये सोडवलेली तीन उदाहरणं ह्याचाही अभ्यास करा, तुम्हाला हे सोडवता येईल, अतिशय महत्त्वाचं आहे। 100% NMMS च्या परीक्षेमध्ये एक मार्काला हा प्रश्न आपल्याला येतोच। या व्हिडिओचा अभ्यास करून सराव संच 10.2 तुम्हाला सहज सोडवता येईल।